महत्त्वाची बातमी ती म्हणजे तावते चक्रीवादळामुळे राज्यभरामध्ये ठिकठिकाणी पाऊस झालेला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक पाऊस आलेला आहे। राज्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे नागरिकांची दैना उडाली आहे। यवतमाळच्या झरी जामनी तालुक्यातील मुकुटवनमध्ये देखील अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारातल्या अनेक दुकानांचे पत्रे उडून गेले। याच्या जोडीला शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून आले आणि वातावरणामध्ये अचानक बदल झाला। शनार्धामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। यामध्ये शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे, आपण पाहू शकता माझ्या मागे कशा पद्धतीने हा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। मात्र या पावसामुळे अनेक शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे। जे रब्बी पिकं आहेत, गहू असेल, ज्वारी असेल, त्याचंही नुकसान होणार असेल, किंवा अनेक जे फळं असतील त्या फळांचंही नुकसान होणार आहे। अगोदरच कोरोनाने अनेकांचं कंबरडं मोडलेलं असताना आता या पावसाने शेतकऱ्यांचंही कंबरडं मोडणार हे मात्र नक्की। मात्र या अवकाळी पावसामुळे अनेकांची जी धांदल उडालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। गणेश दुडम, जय महाराष्ट्र, मावळ।